ह्याच्यामुळं की एवढा मोठा स्टेज एवढा लवकर व्हायत मिळाला त्यामुळं एक्सपिरियन्स. इकडे आधी हर्षल पाटव होते, त्यानंतर निखिल पराडे, आता इंद्रजित कांबळे. आपली वर्ल्ड कप साठी निवड झाली आहे, तर त्याच्यानंतर आय पी एल साठी निवड झालेली आहे, काय नेमक्या भावना आहेत? खूप खुश आहे मी ह्याच्यामुळं की एवढा मोठा स्टेज एवढा लवकर व्हायत मिळाला त्यामुळं एक्सपिरियन्स. मॅचेस जे आहेत ते आफ्रिकेमध्ये होणार आहेत, अंडर 19 वर्ल्ड कप आहे, ट्रँग्युलर सिरीज आहे, ते 50 ओवरचे सामने असणार आहेत. आणि आत्तापर्यंत मी प्रॅक्टिस सोलापूर, पुणे, मुंबई इकडे करत होतो. एक सोलापूरचे रहिवासी म्हणून तुम्ही आहात आणि अशा पद्धतीनं आता इंटरनॅशनल गेम खेळणार आहेत, काय नेमक्या भावना? खूप खुश आहे मी की इकडनं काहीतरी मला मोठी गोष्ट रिप्रेझेंट करता येते, इंडियाला रिप्रेझेंट करता येते अंडर 19 स्टेजवर, ते खूप मोठी गोष्ट माझ्यासाठी. आय पी एलसाठी सुद्धा लखनौच्या टीमनं आपलं सिलेक्शन केलेलं आहे. हां, लखनौसाठी मी खेळणार आहे यावर्षी, त्यामुळे मला खूप बरं वाटतंय की आय पी एलमध्ये पहिलं वर्ष लखनौसारख्या टीमकडनं स्टार्ट झाला माझा, के एल राहुल, जस्टिन लँगर ह्यांच्या अंडर खेळायला भेटेल मला. नेमके जे सिनियर खेळाडू आहेत कोणाकोणाची आपली भेट झालेली, कोणाचं मार्गदर्शन मिळाले? हार्दिक पांड्या, के एल राहुल, रोहित शर्मा यांच्याशी बोलणं झालं माझं. त्यांच्या क्रिकेटरमध्ये आयडॉल आपलं कोण आहे नेमकं? जॅक कॅलिस.